नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे कोकमचा सार। यासाठी आपण आमसुला किंवा कोकम पाण्यात साधारणतः 10 ते 15 मिनटं भिजवून ठेवणार आहोत। नंतर आपण बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत। याची क्वांटिटी आपल्याला हवी त्याप्रमाणे कमी जास्त करता येते। कोथिंबीर, आलं लसणाचं वाटण, हिरव्या मिरच्या, जिरं, हळद, भिजत घातलेली आमसुलं, 2 चमचे कोकम आगळ, चवीनुसार मीठ आणि साखर, हे सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपल्याला भिजत घातलेली आमसुले बारीक वाटून घ्यायची आहे। याची आपण ही बारीक पेस्ट तयार केलेली आहे। आता एका भांड्यामध्ये आपण तेल घेऊन त्यावर मिरचीची फोडणी करणार आहोत। आपल्याला सार किती तिखट हवा त्याप्रमाणे मिरच्या आपण कमी जास्त करू शकतो। हे आत आपण जिरे फोडणीला घातले आहे आणि वरून बारीक चिरलेला कांदा आपण घालून सर्व एकत्र ढवळून घेतले आहे। आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा एकदा आपण ते सॉटे करणार आहोत। यामध्ये कांदा आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, सर्व जिन्नस घालून आपण तो कांदा हलके ढवळून घेऊन आता त्यामध्ये आमसुलांची पेस्ट घातली आहे। कांदा थोडासा कडक राहिला की तो खाताना खूप छान क्रंची लागतो। तर यामध्ये आपण साधारणतः 3 वाट्या पाणी घालणार आहोत। आमसुलांचा आंबटपणा किती आहे त्याप्रमाणे कोकम आगळाचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालत आहोत आणि साखर, हे सर्व एकत्र ढवळून घ्यावे आणि आपल्याला किती आंबट हवे त्याप्रमाणे आपण आगळ किंवा साखर याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो। वरून चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्याला छान उकळी काढायची आहे। जसे जसे सार उकळायला सुरुवात होईल तसा सर्व कांदा वरच्या भागावर जमा होण्यास सुरुवात होईल। अशी मस्त उकळी घेऊन झाल्यानंतर आपला हा जो सार आहे तो तयार झालेला आहे। बघा, छानसा आंबट गोड कोकमाचा सार। नॉनव्हेज जेवणाबरोबर हा सार अतिशय सुंदर लागतो। धन्यवाद।